माझा आवाज बंद करण्यासाठी हे सगळं सुरू आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. लीलाधर डाके आणि मनोहर जोशी अनेक ठिकाणी कठीण प्रसंगात बाळासाहेब उद्धवजी यांच्यासोबत उभे राहिले आहेत. डाके आणि जोशी यांच्याकडून या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत असंही वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे. तेव्हा पाहूयात संजय राऊत नेमकं काय म्हणतायत ते. अशा कडवट आणि निष्ठावान शिवसैनिकांना मुख्यमंत्री भेटले ही चांगली गोष्ट आहे. राज्याचे मुख्यमंत्री कोणालाही भेटत असतील तर स्वागतच केलं जाईल असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. आपली परंपरा आहे, एकनाथ शिंदे कोणत्या पक्षाच्या नियुक्त करत आहेत, त्यांना काय अधिकार आहे असंही संजय राऊत यांनी विधान केलेलं आहे. पोवखेळ चालू आहे, फक्त आम्ही याला गांभीर्यानं पाहत नाही असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे. बाळासाहेबांनी वाढवलेला वृक्ष ज्या सावलीमध्ये आपण मोठे झालो, फळं खाल्ली, तुम्ही ते विसरलात का असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. तुमचा स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि अस्तित्व दाखवा असंही खोचक विधान संजय राऊत यांनी केलेलं आहे. काही प्रश्न विचारायचे, काही प्रश्न फालतू विचारायचे नाही, बोला. सर, ज्येष्ठ शिवसेना नेत्यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटीगाठी घेत आहे, या भेटीकडे आपण कसं पाहताय? कसं पाहणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर कोणाला भेटायला गेले, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, तर नक्की त्या घरात त्यांचं एक स्वागत केलं जातं. आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री शिंदे हे आमच्या लीलाधर डाके साहेबांना भेटायला गेले, मनोहर जोशी यांना भेटायला गेले. डाके आणि जोशी साहेब सर जण आम्ही हे बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एक कडवट शिवसैनिक म्हणून अनेक कठीण प्रसंगात ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले सैनिक आहे. आणि मला खात्री आहे की डाके साहेब आणि आमचे जोशी सरांकडून या गोष्टी शिकण्यासारख्या, अनेक वादळात अनेक संकटात शिवसेना प्रमुखांबरोबर शिवसेनेबरोबर ते निष्ठेने राहिले आणि अशा कडवट शिवसैनिकांना ते मुख्यमंत्री भेटले ही चांगली गोष्ट आहे. नक्कीच त्याच्यापासून त्यांना काही प्रेरणा आणि बोध मिळेल. एकीकडे ते नियुक्त करतात आहे शिवसेना सचिव पद असेल किंवा इतर कोणत्या नियुक्त, शिवसेना इथेच आहे. ते कोणत्या आणि कोणत्या पक्षाचा नियुक्त्या करतात, त्यांना अधिकार काय आहे, कोणालाही नसेल. एक पोरखेळ चाललेला आहे भातुकलीचा, त्याकडे आम्ही काय फार गांभीर्याने पाहतो. आज ही नियुक्ती झाली, उद्या ती नियुक्ती झाली, परवा ती नियुक्ती झाली, कोणता पक्ष आपला संबंध काय, जे वाढवला वृक्ष बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंनी, ज्या सावलीमध्ये आपण मोठे झालो, त्याची फळं खाल्ली, ठीक आहे, आपण बाजूला झालेलो आहात, तुम्ही एक तुमचा दुसरा पक्ष स्थापन करा आणि अस्तित्व तुमचं दाखवा, एवढंच मी सांगेन. राज्यात सत्तांतर